नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घालून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला आलेले आहेत. घरीच त्यांनी मास्क बनवलेला आहे, त्याचबरोबर तोच मास्क त्यांनी आपल्याला घातलेला आहे. माझी लाईन 24 तास आणि 7 दिवस उपलब्ध आहे असं पंतप्रधान यांनी सुरुवातीलाच वक्तव्य केलं आहे. प्रधानमंत्री पंतप्रधान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतायत. वर्षा या निवासस्थानावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झालेले आहेत. सोबत गृहमंत्री अनिल देशमुख आहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे आहेत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत. प्रशांतीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, पंतप्रधान सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला लागलेले आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. लॉकडाऊन बाबत एक मोठा निर्णय येण्याची सुद्धा शक्यता आहे, काय सांगशील या सगळ्याबद्दल? अरे पण काही तांत्रिक कारणामुळे प्रशांतचा संपर्क आपल्याशी होत नाही आहे, पण ही आपण बघतोय मुख्यमंत्री सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान संवाद साधाय. लॉकडाऊन वाढवण्याच्या बाबतीमध्ये मोठा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान, आपण बघितलं तर या दृश्यांमध्ये आपल्याला दिसू शकेल, पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क घालून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला आलेले आहेत. घरीच बनवलेले मास्क त्यांनी वापरलेला आहे. माझी लाईन 24 तास आणि 7 दिवस उपलब्ध आहे असं पंतप्रधानांनी सुरुवातीलाच या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितलेलं आहे. थेट जाऊयात प्रशांत, लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, पंतप्रधान सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतायत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने. लॉकडाऊनबाबत एक महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. बरोबर आहे. यावर खास करून बघितलं आपण ज्या पद्धतीनं देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ही चर्चा करत आहे आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आगामी 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, पण ज्या पद्धतीनं माहिती पुढे आलेली आहे, महत्वाचं म्हणजे जर बघितलं बहुतांश राज्य सरकारनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी मागणी केली आहे की ही जी लॉकडाऊन आहे आगामी 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात यावं, कारण की ज्या पद्धतीनं हा जो वेग आहे कोरोना व्हायरसचा हा वेग अतिशय वेगाने वाढत आहे, त्याचमुळे कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी लॉकडाऊनची सीमा आहे ही वाढवण्यात यावी. अगदी धन्यवाद. आता पंतप्रधान काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे. यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. 30 एप्रिल पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ही मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता दोघांची सुद्धा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू झालेली आहे. आता पंतप्रधान काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात प्रशांत, लीला रामदास आपले प्रतिनिधी आहेत, त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे कशा पद्धतीनं दिल्लीमध्ये आता पंतप्रधानांची कॉन्फरन्स सुरू आहे. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी मुंबईतून आपल्यासोबत आहेत. सागर, मुख्यमंत्र्यांनी आता मागणी केलेली आहे 30 एप्रिल पर्यंत ही लॉकडाऊनची कालमर्यादा वाढवावी, कुठेतरी आता पंतप्रधान सुद्धा याला अनुकूल असतील असं दिसतंय, काय सांगाल या सगळ्याबद्दल? राज्यामध्ये विषय मुंबई असेल, MMR रिजन असेल, तसंच पुण्यामध्ये रुग्णांची जी संख्या आहे ती प्रचंड वाढताना दिसते. आज सकाळीच जर आत्ता आलेली नवीन अद्ययावत माहिती आहे, यामध्ये मुंबई शहरामध्ये 72 रुग्ण वाढलेले आहेत. दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये सुद्धा रुग्ण वाढताना दिसतात, ठाणे महापालिका क्षेत्रांमध्ये सुद्धा वाढताना दिसतात. इतकंच नव्हे तर मालेगावमध्ये 4 रुग्ण आज सकाळी आढळून आलेले आहेत. याचा अर्थ जवळपास महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतीये. ही कुठे ना कुठेतरी चिंतेची बाब आहे. राज्यातले अवघे 3 ते 4 जिल्हे जे आहेत त्या ठिकाणी रुग्ण नाही आहेत, यामुळे कदाचित त्याबाबत वेगळा विचार होईल असं म्हटलं जात होतं. पण आता जवळपास स्पष्ट दिसते की राज्याच्या मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान यांच्याकडे विनंती केलेली आहे की 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवावा. याचा अर्थ जवळपास महाराष्ट्रामध्ये संचारबंदी हे आता निश्चित झालेलं आहे. याचं कारण आहे की स्वतः पंतप्रधान यांना देखील माहिती आहे की मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, इथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे आणि ज्यावेळेस हे शहर सुरू होतं त्यावेळेस दिवसा कामासाठी येणाऱ्या या शहरांमध्ये उपनगरातून येणारे अधिक सगळ्यात जास्त लोक असतात, वेगवेगळ्या MMR रिजनमधून असतात, बाहेरच्या जिल्ह्यातून अनेक लोक येतात. त्यामुळे हे शहर तुर्तास्तरी आत्ता सुरू करणं हे शक्य नाही आहे, कारण या शहरात जर सुरुवात झाली तर अधिक स्प्रेड होऊ शकतो अशी भीती आहे. यामुळे राज्याचे प्रमुख जे नेतृत्व करणारे आहेत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की 30 एप्रिलपर्यंत आता लॉकडाऊन वाढवावा. अर्थात हे करत असताना पंतप्रधान असोत किंवा राज्याचे मुख्यमंत्री असोत,
असत, हे कशा स्वरूपाचं लॉकडाऊन आता असेल? कारण की 15 दिवसांमध्ये सर्वसाधारणपणे जी नियमावली आहे त्याच्यात सुद्धा इतके कडक नियम असूनही लोक आज रस्त्यावर दिसत आहेत, ही परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे अधिक अजून कडक करावी वेळ आली आहे का किंवा तशा स्वरूपाचे निर्णय आता घेतील का हे पाहणं गरजेचं आहे.